धाडस कोणाच्यावर डायरेक्ट नंबर वन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला मी की तुम्ही का उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाहीच आहे आणि तरी तुम्ही मला म्हणता तुम्ही बी टीम कुडू तुमचे स्वतः उभे राहत आहेत राजू शेट्टी उभे राहणार आहेत तर संभाजीराजे यांचा मतदारसंघ विधानसभेसाठीचा ठरला आहे का अवघड प्रश्न आहे काही कारण तुम्ही सांगू शकत नसल तर तो प्रश्न आला का इगो आता जरा त्यांना प्रॉब्लेम आहे पण पूर्वी ते केव्हा जेव्हा आलं की त्यांचा पुलाव हा त्यांचा आवडतं ते बघू नॉनवेज नॉनवेज खरंच मला माझ्यातलं तू मोठेपणा मी मनोज जानकी पाटलांसोबत फोन करून सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का सांगा म्हटलं मला तुम्हालाच समाज नेतृत्व करायचं मला मी सांगतो तुम्ही एक तुम्ही एकदम चिमटे काढायचे सगळे प्रश्न सगळे करत नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत मी पुण्यातल्या स्वराज भवन या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत आहेत छत्रपती संभाजीराजे राजकारणामध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करणारे संभाजीराजे म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे दोन हजार सात आठपासूनचा त्यांचा प्रवास आता दोन हजार चोवीसच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेला आहे परिवर्तन महाशक्ती या नावानं त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये आपली एक स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र जागा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे हा सगळा प्रवास सोपा नव्हता अनेक खासगळी होते अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सित्तंतर आलेले आहेत हा सगळा प्रवास आणि त्यांची पुढची दिशा आणि एकूणच संभाजीराजे यांचं व्यक्तिमत्व याविषयी महाराष्ट्राला फार उत्सुकता आहे या सर साऱ्या बाबतीत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत राजे लेट्सअपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू परिवर्तन महाशक्ती या नावानं तुम्ही आता नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे विविध पक्षांच्या लोकांना तुम्ही एकत्र केलेलं आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कसा रिस्पॉन्स आहे कसा प्रतिसाद आहे अतिशय समाधानी रिस्पॉन्स आहे समाधानी म्हणण्यापेक्षा जे अपेक्षित नव्हता त्याच्यापेक्षाही जास्त जनतेच्या माध्यमातून असेल किंवा अनेक लोक जे विचारपूस करायला लागलेत उमेदवारीच्या माध्यमातून असेल हा रिस्पॉन्स आहे आणि त्याला अनेक कारणे आहेत आम्ही छोटा प्लेअर आहोत एक प्रामाणिकपणाने एक धाडस करायला लागलेलो आहे जे पंच्याहत्तर वर्षात जे काय महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोक ते कंटाळलेले आहेत कारण का असं नाही की पूर्वी महाराष्ट्रात काय चांगलं झालं चांगलं घडलेलंच आहे पूर्वी पण जी परिस्थिती ती आत्ता जी निर्माण झालेली आहे ती फार गडूळ आहे आणि लोक गोंधळून गेलेले म्हणजे आपल्या खुर्चीसाठी आपल्या स्वार्थासाठी सगळी राजकीय नीतिमत्ता नित, बाजूला ठेवून आपण त्या खुर्चीवर कसं बसू शकतो <coughs> हा एकमेव अजेंडा त्यांच्या समोर असल्यामुळं हे सामान्य जनतेला हे काही आवडलेलं नाही <coughs> आणि ते मी ह्या पाच वर्षात बोलते या वीस पंचवीस वर्षातलं <coughs> माझ म्हणण्याचा अर्थ आहे आणि म्हणून हा एक सुसंस्कृत पर्याय म्हणून आम्ही जेव्हा लोकांच्याकडे जायला जनतेकडे जायला लागलो एक चांगला रिस्पॉन्स अपेक्षा पेक्षाही चांगला रेस्पॉन्स हा आम्हाला लागले या प्रसंगी मला आपल्याला मुद्दा सांगायचं आता किती जागांवरती तुमचं टार्गेट आहे किती जागा तुम्ही लढणार जेवढ्या जागा जास्त तेवढंच हा उद्देशच आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तर आहेत पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणं हे तर प्रायमर फेश आहे आमचं पण लढवत असताना सुद्धा मूळ हेतू हाच आहे आमचा की महाराष्ट्र जर घडवायचं असेल चांगलं तर जुने जे प्लेयर्स आहेत तेच करावं करा असं नाही आहे तर विस्थापित लोकांना सुद्धा आपण कशी संधी देऊ शकतो आणि अपवादात्मक परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते आणि किंवा अपवादात्मक परिस्थिती म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ती एक्स्ट्रॉडनरी सिच्युएशन जी आहे बर ती पुढच्या लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे आम्हाला विस्थापितांच्या माध्यमातून की असे सुद्धा उमेदवार निवडून येऊ शकतात आणि असे उमेदवार लढू शकतात हा त्यातला उद्देश आहे पण जास्तीत जास्त जागा लढणं का आमचं दीडशे जागा तर एकमत झालेलं आहे पुढचं आम्ही उद्या परवा आम्ही सगळेजण बसून सगळे निर्णय घेणार आहोत जो या परिवर्तन महाशक्तीवरती एक आक्षेप किंवा एक आरोप घेतला जातो तुम्ही ओट कटवे आहात महायुतीच्या युतीच्या तुम्ही एक महायुतीसाठी तुम्ही काम करताय आणि महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी तुम्हाला ही ताकद दिली जाते आहे या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता हा म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर बघितलं की हा, हा जनरल परसेप्शन आहे बर की दोन प्लेयर्स आहेत ए आणि बी हो आणि ती जर आणि त्याच्यात तुम्ही जर गेला नाही हो आणि तुम्ही सी काढली तर ह्याचा अर्थ आहे की बाय प्रेसिडेन्स म्हणजे पुरी पणप्रमाणे हे असं जर इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा सी प्लेअर म्हणजे मत खाणारा मत मत खाणारा किंवा सत्तेतला आणि आशीर्वाद दिलेला हा प्लेयर आहे योगीजी मला एक उलट तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे मला आणि तुम्हाला पटत की नाही पटत ते बघा सी ए प्लेअरचा प्रमुख कोण आहे हे भाजप आहे आणि अरबी समुद्रातलं मी परवा आंदोलन केलं तुम्ही इंटरेस्ट तुम्ही असं केलं होतं की वेगळ्या पद्धती संभाजीराजांचं राजकारणाची मांडणी असते आणि म्हणून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं कुठल्या सामान्य माणसाचं स्मारक आहे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्यासाठी जलपूजन दोन हजार सोळाला नरेंद्र मोदींची असते झालं मी स्वतः तिथं होतो बरोबर आणि मी हा पहिल्यांदा मुंबईत असं डायरेक्ट ताफा घेऊन जाऊन असं कोणाला अलाउड नाही <coughs> आणि शक्य झालं नाही आजपर्यंत पण ती धाडस मी केली पण धाडस कोणाच्यावर डायरेक्ट नंबर वन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला मी की तुम्ही जलपूजनला मग का आला तुम्ही हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर का खेळ झाला का स्मारकावर खेळ झाला सरदार वल्लभभाई पटेलच स्मारक उभार उभार तुम्ही तर का पुढाकार घेतला नाही तुम्ही प्राईम मिनिस्टर होता हि तर तुमचं सरकार आहे आता एवढं चॅलेंज करून प्रश्न विचारणार कोण आहे का महाराष्ट्रात सध्या फार मुस्की लोक आहेत नाही तर सगळे कसे म्हणजे घाबरून असतात त्याची कल्पना आहे तुम्हाला पण मी हा प्रश्न विचारला आता ह्याला ए टीम म्हणायची बी टीम म्हणायची काही सी टीम म्हणायची ते तुम्हीच ठरवावं ओके माझ्या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणे राबतोय आमचा हेतू प्रामाणिक आहे तर लोक काय ठरतील प्रश्न आहे कोणाला काय नरेटिव्ह सेट करायचं आहे तो त्यांचा विषय आमचं विषय प्रामाणिक आहे की काय ती धाडस करूया शिवाजी महाराजांनी आपण आदर्श घ्यायचं नाव घ्यायचं त्यांनी धाडस केली आपल्याला तुलना करायची नाही पण त्यांच्यासारखं प्रयत्न करायला काय चुकीचं ओके okay. तर या प्रयत्नाचा भाग म्हणून म्हणजे जरी तुम्ही तुमची बाजू मांडली <laughs> या प्रयत्नाच्या भागामध्ये बच्चू गुरु तुमचे स्वतः उभे राहत आहेत राजू शेट्टी उभे राहणार रा आहेत तर संभाजी राजे यांचा मतदारसंघ विधानसभेसाठी ठरला आहे का अवघड प्रश्न आहे का शेवटी मध्यंतरी लोकसभेच्या वेळी सुद्धा हा तुम्ही नाशिक मधून नाशिकमधून माझी तयारी चालू होती मग शेवटच्या टप्प्यात होम ग्राउंड कोल्हापूरला करावा असं होत आता सुद्धा कोल्हापूरमध्ये ऑलरेडी तिथे डिस्टर्ब करणं काय पॉइंटला अनेक कारण आहेत पण महाराष्ट्रात मला अनेक दोन तीन ठिकाणी स्कोप आहे ते तुम्ही उभारू शकतो अनेक लोकांचं मागणी सुद्धा आहे पण मनात एक शंका आहे एक द्विधा मनस्थिती आहे माझ्या की आपण महाशक्ती प्रस्ता महाशक्ती जी प्रस्थापित झालेली आता आणि तिला फिरावं लागणार आहे आणि फिरत असताना आपण जर कुठल्या एका आमदारकीसाठी जर अडकून बसलो तर थोडा वेळ मला देता येणार नाही तीच एवढी एक एक मनात एक हे अडचण आहे बरं तर म्हणून त्याचं उत्तर मी आज लगेच ह्या दिवस देऊ शकत आज देऊ शकत नाही तीन चार दिवस लागतील लागतील ओके पण कोल्हापूरची जी अडचण तुम्ही सांगतात तर कोल्हापूरमध्ये तुमचे वडील स्वतः खासदार आहेत तुमचे धातेबंधू मालोजीराजे हे पण निवडणूक विधानसभेची लढणार आहेत अशी चर्चा आहे मग त्यामुळे तुम्हाला कोल्हापूर नको असं वाटतं आहे का नाही मी पूर्वीपासून लोकसभेची तयारी केली होती किंवा आमदारकीचा विचार मी कोल्हापुरात केव्हाच केला नाही म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून हा विषय म्हणजे मी इथन इलेक्शन लढवणार आहे कोल्हापुरात त्या पद्धतीने मी निश्चित बांधणी केली नव्हती बरं म्हणून तिथं जाऊन काहीतरी स्टेटमेंट करणं कोल्हापूरचं चुकीचं आहे okay. ओके उद्या पुढं होऊ शकते ओके okay. पुढे मागे टप्प्यांमध्ये पण आज तर कोल्हापुरात नाही अजिबात हे पण जेव्हा असं आपण वेगळा मार्ग निवडतो म्हणजे मी तुमचा जो राजकीय प्रवास पाहिला की तुम्ही दोन वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकरांना भेटलेला होता तेव्हा तुमची भाषा अशी होती की आपण काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग करूया मग ते आणि ते प्रकाश आंबेडकर तुम्ही सोडलं तुम्ही राजरत्न आंबेडकरांना जाऊन भेटला असा म्हणजे टोक कसं काय तुम्ही आहे मला याच आश्चर्य वाटत नाही स्वराज्य ज्यावेळी संघटना स्थापन झाली त्यावेळी माझी इच्छाच होती की एक नॅचरल अलायन्स जे आपले लोक आहेत त्यांच्याशी आपण एकमत व्हावं बर आणि प्रकाश आंबेडकर हे सिनियर आहेत बाबासाहेबांचे ते नातू आहेत म्हणून मी त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो चांगली चर्चा झाली आणि आम्ही नॅचरल अलायन्स पार्टनर आहोत बर म्हणजे मी शिवाजी महाराज शाहू महाराजांची लाईन आहे ती बाबासाहेबांची लाईन आहे बरोबर काही कारणास्तो तो थोडस का काही कारण तुम्ही सांगू शकत असल सा तर मी तो प्रश्न विचारतो का आंबेडकरांचा इगो आढळला का नाही त्यांचा इगो नाही त्यांचा इगो काहीच नाही माझ्याशी तर आम्ही एकदम चांगली आजही दोस्ती चांगली त्यांची परवा लोकसभेच्या नंतर सुद्धा माझं त्यांचं बोलणं सुद्धा झालं होतं माझं त्यांची फोनवर सुद्धा चर्चा झाली की आपण एकदा पाहिजे भेटलं पाहिलं पण त्यांनी एक लाईन वेगळी घेतलेली आता आणि त्या मध्ये मी कितपत बसतोय मला माहित नाही आणि म्हणून मध्यंतरी राजरत्न आंबेडकर यांनी मला मुंबईत त्यांचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवलं मग राजरत्ना सांगितलं की तुम्ही सुद्धा आहात तुम्हाला फिरवतो महाराष्ट्रावर चला म्हणजे प्रकाश आंबेडकरांना हे करण्यासाठी केलं असं नाही बाय डिफॉल्ट तो एक कार्यक्रम होता मुंबईत त्यांनी मला बोलवलं होतं मी त्या कार्यक्रमाला गेलो म्हणून ते आणि ते सुद्धा हे आहेत जरा उत्सुक आहेत सध्या इकडे इकडे फिरायचे बरोबर आणि मग म्हटलं चला म्हटलं लेट डू इट टुगेदर असं ते विषय झाला होता पुढे काय झालं मग परिवर्तन महाशक्ती त्यांना ते जरा स्थान का नाही ते स्थानचं विषय ते जरा ते सुद्धा बघायला लागले सगळीकडे की, आ... 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 की नेमका मला कुठलं पोषक आहे बरं जारंगी पटलांची आ... ते बोल असतात बोलतात चर्चा करतात पण आ... माझ्याशी मध्ये 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 फोनवर बोलतात की सध्या आमचा कुठला पक्ष नाही आहे मला पक्ष काही रजिस्ट्रेशन मिळालं नाही म्हणून सध्या मी मनोज पटलांशी माझी सगळी चर्चा चालू आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे ओके या सगळ्या प्रवासामध्ये तुमचे दोन व्यक्तींबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारायचा राग सर्वाधिक कोणाचा येतो शरद पवारांचा येतो की उद्धव ठाकरेंचा शरद पवारांचा अशासाठी की त्यांनी तुमची लोकसभेची जी तयारी होती ती सा दोन हजार चोवीसची ती थोडीशी तुम्हाला सायलंट केलं आणि घरातच वडिलांना उमेदवारी दिली आणि उद्धव ठाकरेंचा यासाठी की तुम्हाला शब्द देऊ न प्रश्न तुमचा चांगला आहे पण प्रॉब्लेम असा आहे की मला रागच येत नाही आणि तो नुसता ह्या दोन ह्याच्या पुरतं नाही माझा ओव्हरऑल जर संभाजी छत्रपतींचा एक पर्सनॅलिटी बघितली शक्यतो मला राग येत नाही राग केव्हा येतो जर गडकोट किल्ल्यांच्यावर मला कुणी प्रश्न केला तर तिथं मी जरा मला ते कंट्रोल होत नाही कारण का ते पंच्याहत्तर वर्षात इथली एकही पुढाऱ्यांनी काहीच केले नाही आणि मी स्वतः वेळ देतो ज्याच्यात कुठं काही राजकारण नाही ज्यातनं मला काहीतरी ते जर राजकीय फायदा होईल मी आज पण केव्हा केलेलं नाही म्हणजे रायगडचं काम असलेली असेल आणि अशा कोणीतरी त्याच्यावर सोकॉल पुढारीनी काहीतरी मला डिवचल तर मला ते रिटर्न करायला आवडते रिटर्न करायला आवड आवड <laughs> पण तुमचं जेव्हा उद्धव ठाकरे राज्यसभेचा किस्सा सगळा झाला तेव्हा तुम्ही चिडलेला ते चेहऱ्याचे थोडं तर मनुष्य हवा असतील म्हणजे पण तो राग नाही व्यक्त केला मी ची चेहर चेहऱ्यावर असं आक्रोश आला असेल पण ते ठीक आहे तेवढ्या थोड्या पुरत आहे माझं आणि मी ची असं धरून राजकारण केव्हा हो करत नाही किंवा कोणाच्या एका विधानात तुम्हाला शरद पवार नक्की राग आला असेल मला असं वाटतं की यापूर्वी छत्रपती हे पेशव्यांना नेमत होते <coughs> आता पेशवे हे ने नेमतात या विधानात तुम्हाला राग आला असेल नाही केव्हा ते काय उपरोधक बोलते तर मी ते पॉझिटिव्ह घेतो आणि आता हा मुद्दा इतका चांगला काढला ते पवार साहेब त्या दिवशी दुपारी वाड्यावर आता तेच त्या दिवशी त्यांनी तुमच्या घरी जेवण वाड्यावर जेवले आणि मग संध्याकाळी ते स्टेटमेंट केलं पण मग त्यावेळी मला लक्षात आलं की राजकारण काय सोपं नाही आहे हा म्हणजे खासदारकी जी तुमची जी बॅटिंग आहे ती आत्ताच सुरुवात झालेली आहे कुठनं नवीन राजवाडा म्हणजे त्याच दिवशी पवार साहेब भेटल्यानंतर आणि मग मला आजही आठवते की गडकोट किल्ल्यांच्यावर शक्यतो लोकसभेत राज्यसभेत कोणच भाषण करत नाही तिथं कॉग्निजन्स प्रेसने स्वतः घेतला नाही मला माहित नाही पण कोण घेत नसल्यामुळं ते बोलत नसते पण पवारसाहेबांनी मला बोलून एकदा मी बोललो तिथं राज्यसभेत राज्यसभेत आणि पवारसाहेबांनी मला बोलवलं आणि म्हटले छान बोलला तो आणि एक मला आठवते की जे मराठा आरक्षणचा विषय होता आणि तो चर्चेत मराठा आरक्षण होता आ, राज्याल, राज्याला आ, राज्याला म्हणजे <coughs> राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार या बाबतीत दुरुस्तीचा विषय होता म्हणजे ओबीसी कमिशनला स्टेटस घटनात्मक स्टेटस देण्याचा विषय होता हा त्यावेळेस बहुतेक नाही राज्याला अधिकार देणे का आता तो, तो एकशे पाचवे घटना दुरुस्ती का एकशे मला करेक्ट माहित नाही त्यावेळेस ते मला पवार साहेबांनी बोलून सांगितलं की इथं तुम्हाला बोलावं लागते तिथं बोलावलं होते म्हणता मी विचार केला म्हणजे पवार साहेब मला बोलतात म्हणजे आपण बोललो नाही तर आपल्याला बुमरिंग होऊ शकते बर आता ह्यात नाही शिकलो मी आता हे सरकास्टिक नाही आहे पण त्यांनी मला हिंट दिली तुम्ही बोलणं का तुम्ही शहमानचा वंशच आहे आम्ही बोलण्याविषयी तुम्ही बोलायला पाहिजे आणि मग मी तिथं पूर्ण सत्तेतल्या सगळ्या पूर्ण गव्हर्नमेंट लांगावर घेतलं मी मला बोलायला देत नव्हतं तरी मी उभारलो आणि बोललो मी तिथं हे केव्हा तरी उपरोधक असेल केव्हा तरी आणि काही गोष्टीच्या माध्यमात असेल तर मी नेहमीच सकारात्मक घेतो आणि मी डिलिव्हर करतो माझं परफॉर्मन्स परफॉर्मन्स ओके पण पर मी तो प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे परत येतो त्या विधानाचा हो राग आला होता नाही नाही राग घ्या पवार साहेब आता माझी आता इथे जेवून गेले घरात माझी संध्याकाळी चार तासानंतर ते माझ्या विरोधात बोलले नाही हे माझी ते काहीतरी एक नवीन चांगली खासियत निर्माण झालेली आहे तुम्ही आणखी थोडासा आणखी पवार साहेब काय खाऊ घातलं होतं की तुमच्या बाहेर आणि लगेच तुमच्यावर त्यावेळी पवार साहेब आता जरा त्यांना प्रॉब्लेम आहे पण पूर्वी ते वाड्यात केव्हा जेव्हा आलं की त्यांचा पुलाव हा त्यांचा आवडता ते नॉनव्हेज नॉनव्हेज आवडी मी खातात आता नाही सध्या मला सध्या त्यांना ठीक आहे हे अनेक अशा बाजू असतात ज्यात शिकायचं असते आणि मी मुळात माझं राजकीय पिंड नाही आहे आणि अशा गोष्टी घडल्यामुळं मी तालमीत तयार व्हायला लागलो तुम्ही कॉशियस झाला का तुम्ही आधीपासून सावधच होता पण या अशा घटनांमुळे आणखीन सावध झाले आता या नेत्यांच्या बरोबर किंवा हो त्यांच्या पदासाठी न जाण्यापेक्षा आपण आपली वेगळी वाट धरावी असं पण वाटलं का नाही माझं मूळ स्वभाव मी बघितलं आहे की मला असं जास्त कोणीतरी प्रेशर टाकलं किंवा हे स्पेल ते स्पेल हीच पॉलिसी ते मला ते जमत नाही ला सुद्धा मी नाही इलेक्शन लढवलो नंतर मी वर्षे दीड वर्ष केलं पण मला मी ते कम्फर्टेबल नव्हता मी ते सोडून टाकलं त्या दिवशीपासून माझी वाट एक स्वतंत्र आपलं अस्तित्व व्हायला पाहिले वाट वाट पाहिले पण मूळ जो ब्रॅकेट आहे जो साचा आहे तो म्हणजे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो सोडून मी काय करत पण हे जेव्हा तुम्ही करत नाही असं म्हणता त्याच वेळेस म्हणजे तुमच्यावर जो आक्षेप घेतला जातो की तुम्ही भाजपच्या जे काय राष्ट्रपती नियुक्ती सदस्य राज्यसभेवर तुम्ही गेले आणि तेव्हा चर्चा अशी होती की तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री होणार असं पण चर्चा होती तुमचा पोर्टफोलिओ पण ठरला होता तो होता क्रीडा राज्यमंत्र्यात ते मला माहित नाही पण एक आहे मी ज्यावेळी राष्ट्रपती नियुक्त खासदार झालो मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असलो पंतप्रधान त्याचं हे करतात रिकमेंड करतात शिफारस करतात बरोबर अनेक लोकांनी विरोध पवार साहेब बोल आमच्या वडिलांनी सुद्धा मला म्हणजे आक्षेप भेटला होते काय मला काही आवडलं नाही पण मी एक संधी म्हणून गेलो की आपण दिल्लीत जाऊ शकतो आणि दिल्लीत जाऊन खऱ्या अर्थाने समाजभिमुख कार्य कार्य म्हणजे कार्य करू शकतो आणि ते मी केले गटकोट किल्ल्यांसाठी आवाज उठवायला पाहिलं आहे प्राधिकरण असेल रायगड प्राधिकरण स्थापन झालं पुरातत्व खात्याचे असणारे संबंध असतील असे अनेक कामं जे शक्य नाहीत मी नुसतं विचारधारा असं पडून राहिलो असतो तर झाले नसते ते काम पण मी आज तिथे जाऊन हे करू शकलो मी ते मला एकदम अभिमान आहे मला त्याबद्दल काय हे वाटत नाही पण मी असं काही केलं नाही जेणेकरून मला त्यांचा ब्रँडिंग झालेलं आहे मी त्यांचा कुठं प्रचार काही केला नाही आणि मी माझं स्पष्ट माझी लाईन ऑलरेडी सगळ्यांशी क्लिअर केली होती पण त्याचं अंतर्गत कारण म्हणजे असं की तुम्ही राज्यमंत्रीपदा दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे तुम्ही थोडे दूर नाही नाही मला उलट तुम्ही विचारा चंद्रकांत दादांचाच मला निरोप आला होता की राजा आम्हाला मंत्रीपद तुम्हाला द्यायचंय पण <coughs> हे तुम्ही क्रीडा राज्यमंत्रीपद काय म्हणतात ते मला माहित नाही पण त्यांनी सांगलं की राजा आम्हाला तुम्हाला मंत्रिपद द्यायचंय तुमचा होकार असल्यास सांगा म्हणजे सिस्टम आपण हलू शकतो दादा <coughs> मी क्लिअर कट मला मी त्यासाठी आलो नाही मी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून आलोय मला समाजासाठी काम करायचंय कुठल्याशी एका डायरेक्ट एका पार्टीशी कनेक्टेड होऊन मला त्यात अडकायचं नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला ती संधी दिली राष्ट्रपतींनी संधी दिली मी त्यावेळी त्यांचा आभार पण या सगळ्या गदारोळामध्ये फडणवीस हे तुमच्या बरोबर होते तुमच्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले आणि तुम्ही के मात्र फडणवीसांना काही मदत केली नाही किंवा त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना भाजपच होती राजकारण अपेक्षेवरती चालतं असं म्हणणं मी त्याच्यासाठी काय केलं नाही मी काय तिथं गेलोय असं गेलोय आणि मग मी त्यांना काही मदत करण्यासाठी इन रिटर्न काहीतरी आपण द्यावं दोघांसाठी विनविन सिच्युएशन असावी हा दृष्टिकोन त्यांचाही नव्हता आणि माझाही नव्हता आणि त्यांचा दृष्टिकोन असेल तर मला माहीत नाही म्हणून तो विषय केव्हा समोर आला नाही पण ज्या ज्या वेळी समाजासाठी मुवमेंट ज्यावेळी करायची होती त्यावेळी मी मागं पुढे काहीच पाहिलं नाही अनेक लोकांनी माझ्या टीका सोय केली उदाहरण म्हणजे आझाद मैद, आझाद मैदानावर पन्नास लाख लोक समोर होते ते देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की राजे आम्ही स्टेजवर जाऊ शकत आणि कोणाला स्टेजवर यायला परवानगी नाही ना? तर माझी विनंती आहे की तुम्हीच त्या स्टेजवर जाऊ शकता तर मी म्हटलं माझ्या खांद्यावर बंधू ठेवून तुम्ही फायरिंग करणार का म्हटलं तर मी काय जाणार नाही आणि मी त्यांना गुड बाय केलं आणि तिथनं ते आरक्षणाची मिटिंग सगळी संपली जेव्हा सगळे मराठा समाजाचे सगळे समन्वयक तिथे आले होते सगळे मोठे उपमुख्यमंत्री आणि सगळे कोण सगळे दुसरं कोणती होत वाटत डिसेम नव्हते घरी गेलो नाही मी गेलो आझाद मैदान आझाद मैदानला गेल्यावर गेल मी विचार करतो गाडीत आज असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला सांगितलंय पण हा ट्रॅप असू शकतो पण तिथे गेल्यावर मला वाटलं की बाबा मी शिव वंशज आहे एवढे पन्नास लाख लोक यांना आपण जर व्यवस्थित हँडल नाही केलं तर तिथले एसपी काय होते रवींद्र शिशवे हा करेक्ट हा रवींद्र तर शिशवेनी मला सांगितलं की राजे मी आहे म्हणून आठवते मी आहे म्हणून मी तुम्हाला खाली वाकून नमस्कार करू करू शकत नाही पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की हा आमचा रिपोर्ट आहे रिपोर्ट काय हिंदू मुस्लिम वाद होणार तिथं दिल्लीत मराठा वाद होऊ शकतो ठेंगणी पडू शकते मराठा ओबीसी होऊ शकते आणि मुंबई पेटू शकते मला म्हणून माझी विनंती आहे हा रिपोर्ट पॉइंट तुम्ही स्टेजवर म्हणून तो विचार केला आपण इथनं गेलो तर आयुष्यभर माझ्या मनाला टोचणार की आपण पळून गेलो तो आणि ती धाडस केली आणि मी स्टेजवर गेलो आणि तुम्ही म्हटलं मागाशी तुम्ही चिडता का माझा मूळ स्वभाव मी अग्रेसिव्ह ठराविक गोष्टीसाठी होतो ओवरऑल होत नाही आणि म्हणून नम्रता नेहमी जी असते सगळ्यांच्या कार्यकर्त्यांची माझी नम्रता असते तर त्या दिवशी मी ज्या नम्रतेने मी तिथं बोललो आणि म्हणून तिथे पन्नास लाख लोक परत गेले पण लोकांनी अनेक मराठा समाजाच्या लोकांनी टीका केली की राजे तुम्ही का पाठवला मला परत पण ऍट लार्ज माझ्या जीवनातला तो एक मोठा निर्णय होता मी त्या स्टेजवरचा कारण गर्दी होती गर्दी होता आ, 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 तो कधी बदलू शकली असते आणि काही करू शकलो त्याला तो मुद्दा होता पण या मुद्द्याकडे तो हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे याच्याविषयी खरं खरं कोणी का बोलत नाही ओबीसी मध्ये मिळणार आहे की नाही किंवा जी एसीबीसी आहे ती टिकणार आहे की नाही की ईबीसी जी मिळणार त्याच्यावर समाधान मानायचं आहे याच्यावर ठामपणे कोणी बोलत नाही समाजाला झुलवलं जात आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता नाही हा फार मोठा मोठा विषय फार चिघळलेला आहे आणि त्याला जबाबदार सगळे राजकीय लोक आहेत आणि म्हणून हा मराठा समाज हा त्रासलेला आहे तर हा व्यवस्थित हँडल जर करायचं असेल तर राजकीय इच्छाशक्ती फार मोठी लागते आणि राजकीय इच्छाशक्ती आजपर्यंत कोणी दाखवलेली नाही तर राजकीय इच्छाशक्ती म्हणजे काय त्याला कनेक्ट मला असं करायचं आहे की स्वराज्य निर्माण करत हो, जे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं शिवाजी महाराजांनी आपल्याला आपल्या सर्वांसाठी करून दिलं ते नुसतं मराठ्यांचं नव्हतं ते बारा अठरा पगड जर बारा जरांचं हिंदी स्वराज्य होत शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं ते काही नुसतं नुसतं मराठ्यांनी दिलं नाही त्यांनी जाती जमाती ओबीसी आणि मराठ्यांना दिलं म्हणजे याचा अर्थ काय अंडर वन नंबर एका छताखाली ह्या सगळ्यांनी यायला पाहिलं म्हणजे सगळे मुख्य प्रवाहात हे राहायला पाहिलंय हा तो हेतू होता आणि आज सुद्धा तो माझा लढा काय मी मराठा आहे म्हणून मी यांचा लढा मराठ्यांच्या मागे नाही नाहीये माझा लढा आहे की हे सगळे एकत्र यायला पाहिजे आता एकत्र येत एक असताना एक जो तुम्ही म्हटला हा मराठा ओबीसी आहे का सोशल बॅकवर्ड जे तुमच्यावर स्टॅम्प होतो तुम्ही ओबीसीच आहे मग गवर्नमेंटने आरक्षण का दिलं नाही मग पन्नास टक्क्याच्या आत गव्हर्नमेंट आरक्षण काय दिले दोन एस सी बी सीच्या पूर्वीचे नॉर्मल आरक्षण नंतर एसीबीसी पर परत एसीबीसी म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर दिलं दोनदा ते उडले आणि म्हणून आज तो मराठा मनात ही शंका आहे दहा टक्के तुम्ही आरक्षण देऊन सुद्धा ते उद्या नाही टिकलं तर काय हां म्हणून ही हे आहे हा समाज पण त्याला सो मार्ग आहे तुम्हाला जर ते बसवायचं असेल तर फार मोठी इच्छाशक्ती पाहिजे जात नाही तुम्हाला करायला पाहिजे जनगणना सॉरी जनगणना ते होणं गरजेचं आहे दर दहा वर्षात पाहिजे आज ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे मायक्रो ओबीसी जे आहे ते मला एवढे दररोज त्यांचे फोन असतात की राजे तुम्ही भूमिका घ्या तुम्ही भूमिका की आम्हाला आरक्षण स्टॅम्प आहे ओबीसी म्हणून पण आम्हाला आरक्षण मिळतच नाही दोनच त्याच्यातले मोठे ओबीसी मध्ये लोक एन्जॉय करतात याचा अर्थ काय की त्याला काय म्हणतो पॉप्युलेशन प्रोपोर्शन टू पॉप्युलेशनच्या तु हिशोबाने तुम्हाला आरक्षण द्यायला हे सगळ्यांना द्यायला पाहिजे मग मराठा समाजचं सामाजिक सोशल बॅकवर्ड आहे ना त्यांना देऊन टाका पण तुम्ही एकदा एकदा ते जनगणना म्हणा किंवा जात नाही करा एकदा okay. आणि मग ऍक्च्युली पिक्चर क्लिअर नाही पन्नास टक्क्यांपेक्षा जे आरक्षण असतात जी मर्यादा ती वाढवावी असं तुमचं मत आहे नाही दोन गोष्टी आहेत ते पन्नास टक्क्याच्या आज जर बसवायचं असेल त्या राज्याचा अधिकार आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं त्याच्या जर बसवायचं असेल तर तो एसीबीसी आहे पण तो टिकल काही नाही क्वेश्चन मार्क तुम्हाला तरीही तुम्हाला पन्नास टक्केच्या वर राज्यात न द्यायचा असेल तर जो मी विषय ह्याच्यात मांडला होता पार्लिमेंटमध्ये सगळ्यांच्या समोर मग अशी मी जो विषय तुमच्या की तुमची परिस्थिती फार फ्लंग अँड रिमोट पाहिलं तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय सोप्या मराठी भाषेत दूरवर आणि दुर्गम पाहिजे आता दूरवरण दुर्गम म्हणजे आताच्या काळातलं व्याख्या काय की जिथे लाईट नाही जिथं पाणी नाही जिथे रस्ते नाहीत हे इंद्रा सानीनी एकोणीसशे शहाण्णवच्या केसमध्ये बोललो तर ते पस्तीस वर्ष होऊन गेले हे तू लागूच होत नाही ना आता सगळीकडेच पाणी आहे सगळीकडे लाईट आहे सगळे आहे ते लागूच होत नाही तर सरकारने ही डेफिनेशन बदलावी केंद्र सरकार की आताची परिस्थिती नाही आताची परिस्थिती आहे हे काय बॅकवर्डनेस ठरवण्याची परिस्थिती हा हे काय कॉन्स्टिट्यूशनल शब्द नाही आहे कोर्टाने आणलेला शब्द आहे तिथं जर केंद्रात ही हा शब्द बदलला जे कोण सोशल बॅकवर्ड पूर्ण देशात असतील सामाजिक मागास असतील त्यांना सगळ्यांनाच आरक्षण द्या मग पण केंद्र करणार का हे नाही करणार मी राबलोय मी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे गेलोय सगळीकडे पार्लमेंटमध्ये बोललोय या पूर्वी झालं नाही तर आता काय होणार आहे आज काँग्रेस सुद्धा किंवा राष्ट्रवादी सुद्धा काय म्हणायला लागलेत पवार शरद पवार आम्हाला द्या वर पण तुम्ही अगोदर काय केलं नाही मग आज तुम्ही म्हणताना दहा टक्के आम्ही केंद्रात आम्ही तुमच्या बाजूने राहू मराठा समाजाच्या बाजूने राहू तिकड राष्ट्रवादी ते म्हणते काँग्रेस ते म्हणते राहुल गांधी आता मला लागलेले की आम्ही आरक्षण बदलून राहू मग ही मुवमेंट तुम्ही अगोदर का केली म्हणून ह्याला फार मोठी राजकीय इच्छा शक्ती लागणार आहे की यातनं मार्ग कसं काढायचे झरंगी पाटील ज्या पद्धतीने पुढे आले गेले वर्षभरामध्ये तुम्ही पण मराठा आरक्षणासाठी दोन हजार सात आठपासून प्रयत्न करता राज्यभर फिरले तुमच्यानंतर तो <laughs> मुद्दा साध्या केंद्रस्थानी आला जारांगी पाटील यांनी संभाजी राजांना टेक ओव्हर केलाय नाही माझं मन फार मोठं आहे मी माझी भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावा जो त्याचा प्रसार जो व्हायला पडला तो मी भरपूर केला आणि सगळ्यांना आप स्पेस असतात आणि माझं मन इतकं मोठं आहे की मनोज जरांगे हा चळवळीतला आहे आणि पूर्वी त्याचे आंदोलन सोडवायला मीच असायचं मीच मुख्यमंत्र्यांशी बोलून द्यायचं करीन करायचं आणि आज सुद्धा मनोज जरांगेना भेटायला सगळ्यात जास्त कोण गेलं असतं तर मी गेलोय परत सुद्धा शेवटच्या सातव्यांदा किंवा सहाव्यांदा बसले कुठलाही पुढारी नेता गेला मी एकटंच गेलोय म्हणजे एका समाजातला नेता जो मोठा होत असेल तर दोन पावलं मागं यायचं हे माझ्यात धमक आहे आणि माझ्या तो एक तो सुद्धा आहे खरंच मला माझ्यातला तो मोठेपणा आहे मी मनोज जानांके पाटलांसोबत फोन करून सांगितलं म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का सांगा म्हटलं मला तुम्हालाच समाज नेतृत्व करायचं मला सा, मी सांगतो समाजाला माझी काही अडचण नाही म्हटलं पण आपण तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये स्ट्रॉंगली जाईल तुम्ही स्ट्रॉंगली झाले तुम्हाला कशापर्यंत सांगायचं पण बिचारी मनोज अडचण अशी झालेली आहे एवढे लोक भेटायला लागले स्वतः कन्फ्युज आहे ना काही चुकीची भूमिका होऊ नये एकदा जर चुकीची भूमिका जर घेतली तर ते समाजाचा विश्वास आहे ना त्यांच्यावर बरोबर म्हणून त्यांनी सुद्धा एकदम कॉशियसली सगळं विचारपूर्वक सगळे निर्णय घ्यायला सगळ्या समाजाला विचारत घेऊन पण जो तुम्ही पॉइंट म्हंटला नाही मला नाही वाट वाटाय नाही मला सांगा हाच फरक आहे ना बाजात आणि दुसऱ्यांचा मी शिवशाहून वंशज आहे आणि जो साब गरीब मराठ्यांसाठी राबतो काम करतो त्याला आणि पूज देण्याची ही माझी जबाबदारी आज नाही आणि शिवाय शाहू छत्रपती महाराजांचं पूर्ण आयुष्य कशात गेलं माहिती का तिने स्वतः एक लाईन अशी ठरली की माझ्यापेक्षा माझा जर माणूस मोठा होत असेल त्याला ताकद द्याल त्याला माझ्यापेक्षा माझा माणूस मोठा उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उगम झाला होता आणि त्यांना लक्षात आलं की मी बहुजन समाजासाठी काम करतो दलित समाजासाठी वंचित लोकांसाठी मी काम करतो पण माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम कोण कर, करेल बाबासाहेब आंबेडकर सगळी ताकद शहायशी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर वाटेल मला कम्पेअर करायचं नाही तोच आदर्श घेऊन तोच धागा पकडून जर मनोज जरांगे पाटील मोठे होत असतील आणि समाज त्यांच्यावर विश्वास होत असेल त्याला सपोर्ट करण्याची जबाबदारी सुद्धा या संभाजी छत्रपतींची मनोज जरांगे यांची एक जी भूमिका आहे ती लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहिली ती थोडीशी ती बी जे पीच्या विरोधातली राहिली ती फडणवीस यांच्या विरोधातली राहिली आणि शरद पवारांना प्रो राहिली श मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा छुपा पाठिंबा असं तुम्हाला वाटतं नाही मला नाही वाटत हे एक निगेटिव स्प्रेड झालेलं आहे एक अशी क्रिएट झालेलं नरेशन आहे की त्यांना तो हा महाविकास आघाडीला फायदा झाला असेल पण हे आज सेटिंग आहे असं होऊ शकत नाही कारण मी जे मनोज दारांगेंना ओळखतो आजपर्यंत तो, तो अजिबात मॅनेज न होणारा हा म्हणजे पूर्वीचा समन्वयक आणि असं योद्धा नेता तर आणि त्याच्यामुळे हा एवढ एवढे दिवस टिकले ना दुसरं कोण असला असतं तर आतापर्यंत गडबड झाली असते एवढे दिवस टिकू शकत नाही कोणी आणि टिकण्याचा बेसच आहे कि तो समाजाशी प्रामाणिक आहे तो असं ते मनोज जरांगी पाटील असं ऍडजस्टमेंट करणारा व्यक्तिमत्व नाही हे मी विथ अथॉरिटी अधिकाराने सांगू शकतो स्टॅम्प पेपर तुम्ही अधिकाराने सांगू शकतो पण आणि आमचा अधिकार म्हणजे स्टॅम्प पेपर आणखी एक खरोखरीच म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही आंदोलन करताय जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू आहे तुम्ही मला राजकीय इच्छाशक्ती हवी आहे तो दुसरा पण असा प्रश्न आहे की सगळे प्रश्न मराठ्यांचे आरक्षणापाशीच येऊन थांबतात का याचा पण विचार नको का व्हायला म्हणजे आरक्षण एक, एक हक्काच एक बेस आहे पण आरक्षण हे सगळ्याच गोष्टी सुटू शकत नाही तुम्हाला आरक्षणाच्या बरोबर त्या समाजाला जर ताकद द्यायची असेल तर सारथी असेल बार्टी असेल मा, माज ज्योती असेल यांना ताकद द्यायला पाहिजे आणि दुर्दैवानी जी ताकद मिळायला पाहिजे ती आजही मिळत नाही ज्या गोष्टी तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमात सॉल्व्ह करता येत नाही तर तुम्ही ह्या तीन इन्स्टिट्यूटचे आपल्या आप समाजाच्या दृष्टिकोनातून म्हणजे करू कर, शकतो दुर्दैवाणी आज ह्या एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत हे अजूनही सामान्य माणसांच्या पण पोचल्या नाहीत ते पोचवण्याची जबाबदारी सरकारची ते जर पोचवलं पोचवलं तर आपल्याला जे आरक्षणात किती जणांना तुम्ही आरक्षण देणार पण ज्यांना मिळालं नाही आरक्षण त्यांना सुद्धा किंवा आरक्षण ज्यांना मिळालंय सुद्धा त्यांना सुद्धा आपण ह्या सारथी बार्टी आणि माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देऊ शकतोय आता जे सरकारनं वेगवेगळ्या जातींसाठी महामंडळ तयार केलेले आहेत हा निवडणूक काही जु, 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 जुलमा आहे की खरं त्यांना असं काही साध्य होण्यासारखं सगळ्या सगळ्यांना उगत फसवण्याचा प्रकार आहे हे तुम्हाला एवढी इच्छा होती अगोदर करत ठेवते शेवटच्या काय तुमच्या कॅबिनेटला तुम्ही डिक्लेअर लो करताय लोकांना फसवण्याचाच प्रकार आहे तुम्ही अगोदर करा ना सहा महिने अगोदर केले वर्ष अगोदर केलं आता महामंडळ सुद्धा हे याचा अध्यक्ष ते त्याचा अध्यक्ष सरकार आणि आणि सरकार आहे का संपलं टवन संपला पुढच्या जर निवडून आले तर मग येणं चान्स बरोबर आणि आपले लोक सुद्धा घेतात काय ते काय सदस्य म्हणा अध्यक्ष काय दुर्दैव आहे एक तुमच्या बाबत एक मला मुद्दा विचारायचा आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात तुम्ही लढतात म्हणजे सत्ताधारी असतील किंवा <coughs> समजा महाविकास आघाडी असेल तरी मग तुम्ही रायगडचं जे सरकारनं जे पद दिलेलं आहे त्या पदावर तुम्ही कसे केले हा प्रश्न आहे हा तुमच्या सगळ्यांनी म्हणला प्रश्न आहे आणि आज आम्हाला कोणी विचारला नाही का माझ काम एकदम प्रामाणिक आहे बन ज्यावेळी रायगड प्राधिकरण स्थापन झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना मी मागं लागलो होतो स्थापन करडनवीस मला क्लिअर कट सांगितलं की तुम्ही जर अध्यक्षपद घेत असाल स्वीकारत असाल तरच हे प्राय रायगड प्राधिकरण स्थापन करू आम्हाला शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर ट्रायल अँड एरर हे करायचं नाही आता हे ट्रायल एरर करायचं नाही म्हणत मला उलट प्रेशर आलं <coughs> आणि शेवटी एक प्राधिकरण मागणं आणि स्वतः अध्यक्षपद घेणं मध्ये फरक आहे शेवटी बोलते मला वाटतं देवेंद्र फडणवीस माझ्यावर गुगली टाकलाच असेल त्यावेळी पण मी विचार केला आणि म्हणतो आपण जबाबदारी नाही घेतली तर मग कोण घेणार जबाबदारी मी त्यांना येस म्हटलं त्यावेळी मी मला वाटते पूर्ण युके इंग्लंड जर्मनी राजस्थान याचा अभ्यास केला आणि मग मी कामकाज सुरू केलं संवर्धन जतनचं आज पीएचडी डी झाल्यासारखा माझं आता रायगड किती ते सांगतो तर देवेंद्र फडणवीस यांना त्याच प्रश्न का रायगडला येत नाही आणि तुम्ही आलास रायगडला तुम्ही उद्घाटन कुठल्याही कामासाठी यायचं नाही आतापर्यंत रेकॉर्ड आहे ह्या चार वर्षात एकही कामाचं उद्घाटन मी केलं नाही आणि कोणी केलं नाही त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुमचं काम आहे तुमचं सरकार काम करायला लागलं तुमच्या सरकारने पैसा दिला आहे म्हणून तुम्ही इन्स्पेक्शनला या पाहणी करायला या बरोबर आहे का नाही आणि पण उद्घाटनला यायचं नाही मीडिया नाहीच आहे तर ऑटोमॅटिकली तुम्ही मीडिया बोलवायचं नाही मुख्यमंत्री म्हटलं की मीडिया आपोआप येतो पण तुम्ही नाही बोलवायचं म्हणलं आणि तसंच केलं म्हणून मुख्यमंत्री असताना ते एकदा आले पाहणी केली आणि गेले मी स्वत रायगड किल्ल्याचा केव्हाही राजकारणासाठी वापर केला नाही आ, मी हिथं पण म्हंटल की रायगड मतदारसंघ जो आहे तिथं माझा केव्हाही उमेदवार मी उभा करणार नाही कारण का ती माझी उद्या समजा टाय झाला भविष्यात झाला आणि रायगड जर मी इलेक्शन लढवले असती कोणाला निवडून आला असता तर आपण पुढे गेलो असतो तरी पराजय झाला तरी चाल पण रायगडच्या मतदारसंघात माझा उमेदवार किंवा मी स्वतः तिथे उभा करणार नाही राजकारण केव्हाही करणार नाही ही माझी पहिल्या दिवशीपासून लाईन आहे म्हणून मला वाटतं की कुठले सरकार आलं ते म्हणतात तुम्ही चांगलं काम करत राहा असं ते पण असं सहकारी उद्धव होत रायगडच्या बाबतीत मी त्यांना ज्या ज्यावेळी त्यांना हे म्हणजे काय काय हे केलं म्हणजे म्हणजे मागितलं त्यांनी दिलं मला वाटतं पंचवीस कोटी रुपये सुद्धा त्यांनी स्टार्टिंगला पहिल्याच कॅमेंट दिले होते किल्ल्याच्या बाबतीत मला कोणी त्रास दिला नाही पण ती हे ज्याला ब्युरोक्रेसी आहे ती फार इतकी स्ट्रॉंग आहे त्याचाच मला खरा त्रास आहे पण हे रायगडच्या बाबतीतच बाकीच्या गडकोट साठी कोणी काही केलेलं नाही कोणीही काही केलेलं नाही फक्त फक्त रायगड ते, ते मान्य करतील हेच okay. रायगड बाबत एकनाथ शिंदेच कसं होत तेच सांगतो ना रायगड रायगड बाबतीत सगळे सगळे रायगड बाबतीत कोणी मी म्हणू शकत नाही की कुणी काही मदत केली नाही रायगड वरती आता या पावसाळ्यामध्ये फार पाऊस झाली एक फोटो फार किंवा एक व्हायरल झाला पायऱ्या तुटल्याचा काय नाही प्रकरण का। पायऱ्या तुटल्या नाही तिथं ते म्हणजे क्लाउड बस्ट ज्याला आपण म्हणतो <coughs> तो एकदम त्याच ठिकाणी झाला म्हणून पाणी जोरात आलेलं दिसते नंबर वन नंबर टू तिथं ते अनेक काम आमच्यात विभागून आहेत पुरातत्व खात्याने काय करायचे आणि आम्ही काय करायचे कोर एरिया जी आहे ते त्यांनी करायचे ते कोर सोडून आमच्याकडे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पूर्वीचे शिवाजी महाराजांच्या वेळीच चॅनल्स आहेत जे पाणी येण्याचे मार्ग ते सगळे बंद झालेले दिसतात म्हणून मी परवास पुरातत्व खात्याला सांगितलं ते करायला आम्हाला परवानगी द्या म्हणजे महादरवाजापाशी असेल किंवा वरती असेल पण ते आता आमच्यात एक मत झालेलं आहे आणि ते आपल्याला देतील करायला पण तो मोठा एकदम सुदैवाने तिथे काही ऍक्सिडेंट घडला नाही आणि रेलिंग बिलिंग चांगलं असल्यामुळं आणि पायऱ्या नवीन झाल्या असल्यामुळं बरं कुठेही काही दुर्घटना घडली नाही पण त्या रायगडच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का म्हणजे ज्या पद्धतीनं काम झालंय किंवा समाधानी हाय असं नाही अजून कधी कधी मध्येच हे होता की तिथे रोषणाईवर तुम्ही फार प्रश्न उपस्थित केला होता ते म्हणजे काय रायगड आहे की काय डिस्को अशा पद्धतीने ती रोषणाई होती आता तुम्ही एकदम तुम्ही असे चिमटे काढायचे सगळे प्रश्न सगळे करता आवड आहे ना चिमटे नाही मी आपलं ठरलेलं जे आहे ते खुलेपणाने सगळं बोलायचं तर ते नाही रायगडचा विषयाच्या बाबतीत मी फार सेन्सिटिव्ह आहे मला कोणी तिथं ते मुख्यमंत्री कोणी असतात आणि कोणी काहीतरी करायला का गेलं मग अशी मी म्हंटल ना मला कुठे राग येत नाही पण रायगड किल्ल्यांच्या बद्दल काय असलं तर मग मला ते कंट्रोल होत नाही आणि श्रीकांत शिंदे माझा मित्र आहे एकदम खास मित्र एकदम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून नाही आम्ही दोघं एकत्र सहकारी होतो दोघं एकत्र खासदार होतो आणि चांगली दोस्ती आमची आता रायगडचं काम मी बघतोय त्यांना माहीत होत त्यांना काय कुठं हौस आली आणि तिने त्या तिथीवाल्याच्या वेळी काहीतरी ती लाइट्स असे लावले तर ते फसाड नव्हते फसाड म्हणजे ते वॉर्म लाईट म्हणतो आपण ते नव्हते ते लाईट लावा तुम्ही कुठे लावा पण रायगडवर ते लावू नये हे मी त्या मतात होतो म्हणून मी ते मला बिनविचारता त्यांनी केलं म्हणून मी ते ट्विट केलं मग ते ट्विट केल्यामुळे शेवटी ते काढावं नाही मी लावणं काढलं सुद्धा आणि शेवटी तेवढा एक पॉईंट होता आमचा तेव्हा आणि दोस्ती जरा घट्ट झाली रायगड नंतर आता जो मालवणचा सगळा एपिसोड घडला मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असं का होत खर हे सगळं राजकीय फायदे घेण्यासाठी सगळे <laughs> मुद्दे आहेत चार डिसेंबरला नौदल दिवस होता आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी जेवढे चांगले कामं केले आहेत तर त्या घाई गडबडीने त्या पुतळ्याचं अनावरण करू असं त्यांनी ते ठरवलं ते व्हायला नको पहिलं आणि मी बरोबर बारा डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना ऑफिशियल पत्र माझं मी तुम्हाला ते देत होते आणि लपून आहे ऑफिशियल पत्र आहे ते मी त्यांना सांगितलं की हे शास्त्रोक्त पद्धतीने हा पुतळा बसलेला नाहीये ह्या शिवाजी महाराजांना साजेल तसा हा पुतळा नाही आहे या पुतळ्यामध्ये अनेक तफावती आहेत आणि म्हणून हा पुतळा तुम्ही बदलावा हे मी बारा डिसेंबरला नरेंद्र मोदींना पत्र दिलेलं आहे ओके पण नरेंद्र मोदींनी याविषयी जे वक्तव्य केलं ती ज्या पद्धतीने माफी मागितली किंवा माफी माझं थोडंसं मत वेगळं ती माफी पुरेश आहे ते माफी ठीक आहे तर माफी मागितली ती मागायला पाहिलं होतीच तिने पण त्याच्यात आपण सगळ्यांनी धडा शिकायला पाहिजे <coughs> की कुठली गोष्ट शिवाजी महाराज हे राजकारणासाठी आपण वापरू नये आणि राजकारणासाठी वापरायचे असेल तर फुल प्रूफ पाहिजे म्हणजे ज्यातनं खरं काही ती आउटपुट आहे म्हणून मी तो अरबी समुद्रातला स्वतः जो मी आंदोलन केलं की जलपूजन तुमच्या हस्ते झालंय तुम्ही प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदी नंबर टू आहे तुम्ही प्राईम मिनिस्टर आहे आणि प्राईम मिनिस्टर ज्यावेळी उद्घाटनला येतात किंवा जलपूजनला येतात त्यावेळी सगळ्या परमिशन्स ओके पडतात जसं राजकोटचा पुतळ्याचं अनावरण तुम्ही करायला येत ना कला संग्रहालयाने संच, कला संचालयाने तुम्हाला परवानगी दिल्या होत्या का किंबोना त्याचं इन्स्पेक्शन झालं होतं का हे सगळे बाय डिफॉल्ट या सगळ्या कंडिशन आहेत पण ते न घडल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात म्हणून शिवाजी महाराज बघ कुणी असो कुठल्याही पक्षाचे लोक असतील हेनी खबरदारी घ्यायला पडली पण अरबी समुद्रातलेल्या स्मारकाबद्दल ते खरोखरच होऊ शकतं का आणि तोही निवडणूक एक प्रकार प्रचाराचा एक प्रोपोगंडाच आहे का आणि ते किती करणं अवघड आहे पण तुम्हाला पण माहिती म्हणजे रायगडाचं एवढं हे करणं ते त्यात तुम्हाला इतके कष्ट खरोखर अरबी समुद्र आणि त्यासाठी होणारा खर्च अरबी समुद्राचं स्मारक आणि त्यासाठी होणारा खर्च हे कुठेतरी गणित योग्य वाटतं का तुम्हाला चॅलेंजिंग काम आहे ते एल एन ऑर्डर सुद्धा त्यांनी टेंडरिंग करून त्यांना दिलं होतं मी जेव्हा समुद्रात गेलो त्या बोटीतून भीती वाटली म्हणजे काय लपवायची काही गोष्ट नाही आहे नरेंद्र मोदींच्या बरोबर मी होतोच तिथं पण मला त्या शंका होती की हे म्हणजे हिथ करायचं म्हणजे आपली बुडी चांगली बोट असताना सुद्धा मनात शंका होती धाकधुक होती आणि ते आजही माझ्या मनात सगळे नाही ते होईल काय कम्प्लीट त्यावेळी अठ्ठावीसशे कोटी होतं आता बघितलं आठ वर्षानंतर ते बारा हजार का तेरा हजार कोटी होईल उद्या ते आणि पंचवीस तीस हजार कोटी होईल पैसे आणायचे कुठे उलट मी म्हटलं तुम्हाला जर करायचं आहे तर पूर्वी एक साईट निवडली होती साईट बदलून टाकली अ ती साईट कुठे होती राज्यपालांचं जे गव्हर्नर हाऊस आहे आणि इकडचं नरीमन पॉईंटचा टोक आहे मधी कुठेतरी घेतले मी म्हणतो त्याच्या आणि अलीकड जर आपण घेऊ शकलो की ज्यांना गडांच्यावर जाता येत नाही तुम्हाला काहीतरी करायचं स्मारक जिथं मरीन ड्राईव्हनस सगळे तिथंच नंतर मस्त होऊ शकतात बोटीन जायचंच नाही बरोबर लांबनच शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं मोठा तुम्ही पुतळा उभा करा जसं तो सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे स्मारक आहे तसं केलं तर ठीक आहे पण जे हातात तुमच्या गोष्टी आहेत ते तुम्ही करतच आहे ना तुमच्या हातात किल्ले आहेत जी, जीवन स्मारक आहे आपले ते तिथं तुम्ही काय खर्च करत नाही तस परवा सुद्धा साडे तीन तीनशे व राजभिषेक तुम्ही म्हटलं साडेचारशे कोटी रुपये आम्ही गटकोट किल्ल्यांसाठी आणि उत्सवासाठी देऊ काय केले होते काहीच नाही टीपीसी मध्ये सरकारचं पॉइंट आहे की जे तुमचं हे बजेट आहे त्यातलं तीन टक्के हे स्मारकावर खर्च केले जाते कसं करणार हे खर्च त्यात गडकोट किल्लेसोर आले आणि मंदिर आले आता उदाहरण माझं एक योगेश डीपी डी पी सी मध्ये समजा आपण धरू एक पंचवीस कोटी आपल्याला पाच किल्ल्यांना द्यायचे पुण्यातल्या पाच किल्ल्या पाच 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 धरू पहिलं तुमच्याकडे पंचवीस कोटी आले डीपीसी मध्ये फिजिकली पैसे आले तर द्यायचे पैसे रिलीज करायचे पण तुमचं डीपीआर कुठे तयार आहे काय रस्ता करायचा नाही आहे आज रस्ता करायचा असलं तरी तुमचा डीपीआर तयार होतो हे तर गडकोट किल्ल्यांचं डीपीआर डीपीआर तयार करून करा पुरत होतो त्याच्याकडे आहेत कुठं माणसं करायला ते पहिलं व्यवस्थित स्ट्रॉंग करायला पहिले डीपीआर सगळ्या जे तुम्ही ठरवाय महाराष्ट्राला एक शंभर किल्ले करायचे त्या शंभर किल्ल्यांचे डीपीआर तयार व्हायला पहिले आणि मग तुम्ही हे पैसे दिले त्याला अर्थ आहे आज पैसे दिले ते नाही यूज झाले लॅब झाले लॅब झाले बरोबर आता हेच उत्तर आहे का देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाहीच आणि तरी तुम्ही मला म्हणता तुम्ही बी टीम आहे तुमचं आणि राज ठाकरेंच गड किल्ल्या बाबत एकमत आहे पॉलिटिकल एकमत का होत नाही तर एक लाईन क्लिअर आहे की त्यांचं माझा गटकोट किल्ल्यांसाठी वन पॉइंट एजेंडा आहे त्यामध्ये काय नाही उलट त्यांच्यापेक्षा ते माझ्यापेक्षाही जास्त त्यांचं भाषण प्रभुत्व असेल हे असेल पण गटकोट किल्ल्यांसाठी मी त्यांच्या एक टक्के जास्त आहे <laughs> त्यांच त्यांचं त्यांची आवड आहे मी पीएचडी आहे पण राजकारणात यायचं असेल तर मित्र वेगवेगळे समीकरण असतात वेगवेगळे इक्वेशन असतात आणि ते त्यांच्या ठिकाणी मोठे मी माझ्या ठिकाणी मोठे आहे अशा वेळी हे सगळे इक्वेशन जम जुळून आणणे जमवून आणणे आणि ते पुढं टिकवणं ही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे मान्यच करावं लागेल तर हा दोघांचे आणि कॉमन पॉईंट आहे दोघे स्पष्ट बोलतो ते जास्त स्पष्ट जास्त स्पष्ट बोलतात माझ्यापेक्षाही मी जर आक्रमक बोलतात जास्त आक्रमक जास्त स्पष्ट बोलतात मी सगळ्यांना घेऊन जाऊन स्पष्ट बोलतो हा फरक आहे थोडस पण लेटेस्ट होप काय आज तुम्ही काय सांगू शकत नाही चार पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत वारायला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस एकोणीस शेवटची तारीख आहे दोघांचा एक अजेंडा आहे की सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही दोघे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी प्रयत्न करतो कारण त्या अर्थानं तेही आता एकटेच लढणार आहेत त्यांचं काही दिसत नाही तर काय तुम्ही काही चर्चेचे दरवाजे खुले आहेत महाशक्ती चर्चेचे दरवाजे खुले आहेत असं नेहमीच विधान करू शकतो महाशक्तीच आम्ही एक मूठ अशी धरलेली आहे त्या मुठीत कोणी येऊ शकते ती मूठ माझी नाहीये ती मूठ बच्चू ते नाहीये म्हणजे एकट्यांची नाहीये ती मूठ राजू शेट्टींची नाही ती मूठ आणि आमचे दोन तिघजण हे त्यांची नाही सगळ्यांची आहेत त्या मुठ मध्ये सगळे जर असतील छोटं मोठं कोण नाही सगळे आपण एक संघ याचे महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न स्पेसिफिक पुन्हा विचारतो राज ठाकरेंसाठी चर्चेचे दरवाजे किंवा युतीचे दरवाजे त्यांच्या बाजूने जर आला म्हणजे असं काही चर्चा होऊ शकते का म्हणून तेच मी म्हटलं ना तसं करणारा व्यक्ती कोणत्या यावं लागतो आजपर्यंत तसं कोण दिसला दिसले भेट घडवणार असं किंवा पुढे नाही नाही भेट घडू घडवू शकते बरं पण असं होऊ शकत नाही ना की राज ठाकरे मला भेटायला मी राज ठाकरेंना भेटायला गेलो आणि त्यातनं काही साधलंच नाही तो असं होऊ शकत बरोबर त्यामुळं म्हणून जो कोण करेल त्याची धाडस <laughs> 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 आहे आणखीन एक तुम्ही गडकिल्ल्यांबाबत बोलता पण इलेक्शन किंवा जे एकूण सगळं राजकारण आहे ते फक्त गड किल्ल्यांचं नाही तुम्ही जे गडावरचं जे आंदोलन केलं ते आंदोलन करायची खरंच गरज होती का आणि त्या आंदोलनाचा तुम्हाला राजकीय फायद्यासाठी ते होतं का की तुमची इमेज ठसवण्यासाठी ते होतं का नाही मी मगाशीच म्हटलं की गडकोट किल्ल्यांसाठी अं माझ्यावर कोणी बोट ठेवलं ते मला राग येतो काय का मी प्रामाणिकपणे काम करतो ह्यात माझे एस्टॅब्लिश आहे आणि माझं मन स्वत तेवढंच साफ आहे ही मुमेंट दोन वर्षाच्या अगोदरच मी सुरुवात केली होती मी मला आठवते की मी तीनशे पन्नासव्या शिवराजी अभिषेक सोहळ्याच्या निमित्त मी मला बोललो होतं कॅलिफोर्नियाच्या सॉरी लॉस एंजेल्सला मी गेलो होतो का सोशल मीडियाने एवढं अटॅक केलं माझ्यावर की जसं इलेक्शन जास्त अटॅक करतो जनतेने एवढं अटॅक केलं की राजे तुम्ही शांत विशालगाव का, का बोलत ते तिकडे तुम्ही दाखवता रायगड किल्ल्याचं काम करताय मी विशालगडवर का बोलतोय कारण का त्याला कारण असं आहे आक्रोश लोकांचा चुकीचा नव्हता आणि म्हणून मला ते एवढं भूमिका घ्यायला लागली कारण मी त्याचा प्रोसेस मी दोन वर्ष अगोदर सुरू केला तो प्रोसेस जे तिथं घडलंय त्याचं मी समर्थन करत नाही मी पोचायच्या अगोदरच ते सगळं सकाळी घडलं होतं आणि मी पोचलो दुपारी दोन वाजता जे मोडतोड तिथं जी झाली ती कोणी केली हे पोलिसांना माहीत आहे तुम्हाला जेनी कोणी केली त्यांच्यावर कारवाई केली तर मला म्हणजे ती पोलिसांनी ठरवायचं आहे डिपार्टमेंटने ठरवायचंय आणि ते सगळं माहिती आहे व्हिडिओ शूटिंग आहे व्हिडिओ आहेत कव्हर आणि सगळं कल्पना आहेत म्हणून मला त्यात काही खोल द्यायचं नाही पण माझी भूमिका तुम्ही समजून घ्यायला पाहिले की ज्या वेळी शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या म्हणजे सिद्धी जोहरने घातला होता त्यात अडकून बसले सहा महिने अडकलेले आज केव्हाच अडकले नाहीत एवढा मोठा व्यक्ती त्यातनं जेव्हा तेन ते त्यांचं पलायन केलं तर हे का करू शकले कर विशालगड किल्ला तिथं समोर होता मग ते बाजूप्रभू देशपांडे असतील बांदल कुटुंब असतील त्यांनी बलिदान दिलं हे सगळा भाग आहेत पण तिथं गट किल्ला नसता तर आज आपण इतिहासाला सुद्धा तोंड देऊ शकलो नसतो शिवाजी महाराजांनी ती धाडस विशाखगडला केली आज विशाखडची परिषद म्हणजे ज्या विशाखगडने शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई राणीसाहेब ना आश्रय दिला तिथं शिवाजी महाराज नातून छत्रपती झाले आणि आज त्या विशाखड केल्यावर केल्यावर इतकी दुर्गंधी आहे अतिक्रमण आहे तिथं अशा गोष्टी जिथं घडतात ते मी बोलू शकत नाही या ऑन कॅमेरा हा त्या सगळ्या गोष्टी आहेत ते कतलखाने मकर कापायचं तेच रक्त खाली जाते आणि तिथं मद्यपान एवढं एवढं गलिच्छपणा सगळं तिथं निर्माण झालाय तो तिथं अतिरेकी त्याचं नाव विसरलो मी काहीतरी तरी भटकळ तो तिथं राहिला आठ दिवस तिथं राहिला त्याच्यावर सुद्धा कोण काय काय बोलत नाही मी काय विषय काढला जे अतिक्रमण आहे ते निघालत आता कोणाचं अतिक्रमण आहे तिथं हिंदूंच अतिक्रमण आहे आणि मुस्लिमांचं जो अतिक्रमण आहे आता दोघांचं अतिक्रमण काढा म्हटलं आणि जे अतिक्रमण काढायचे त्यांच्याकडे अधिकार होते पण मला सांगा कोर्टाच्या विरोधात कोण करू शकतो का शेवटी ते मी अतिक्रमण काढायला वर्ण परवानगी ज्यावेळी मिळाली mm. लगेच दुसऱ्या दिवशी सुरू केलं अतिक्रमण काढायला हे कोर्टाचं जर सुप्रीम कोर्टचं हे जर असलं असतं काय स्टे असलं असता सॉरी तर अतिक्रमण काढू शकले नसत बरोबर काढलं ना अतिक्रमण त्याने म्हणजे काहीतरी शंभर जे दुकानगाळे होते ते सगळे काढले तर पॉइंट माझा सांगायचा सा हाच होता की माझा लढा हाच होता की अतिक्रमण काढले काढलं पाहिजे आता त्याच्या गडबड झाली ती त्याला मला जबाबदार लोक धरतात पण ठीक आहे कोणा काय नरेशन नरेटिव्ह स्प्रेड करून कसं पण मी प्रामाणिक आहे आणि मला गर्व आहे की शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने वाचवलं त्या किल्ल्यासाठी मी काहीतरी करू शकलो संभाजीराजे हे हिंदुत्ववाद आहेत का धर्मनिरपेक्षत्वादी मी सेक्युलर तर हंड्रेड पर्सेंट आहे हां पण शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि आत्ताचं हिंदुत्वमध्ये फार फरक हिंदु आहे मी शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचं हिंदू हिंदुत्व फॉलोअप करतो हिंदुत्व शब्द आत्ता आला आहे हां शिवाजी महाराज केव्हा धर्मांध नव्हते ते धर्मावर प्रेम करत होते शाहू महाराजांनी सगळ्या बहुजन समाजाला एकत्र न्याय दिला त्या पद्धतीनेच माझं काम आहे मी माझ्या धर्मावर प्रेम करतो पण मी धर्मांतर नाही okay, तुम्ही नाही हंड्रेड पर्सेंट सेक्युलर आहे पण सेक्युलरिझमचा वेगळा अर्थ सगळे काढतात मी धड कुठला एक्स्ट्रीमिस्ट मी नाही मी लेफ्टचा एक्स्ट्रीमिस्ट नाही आणि एक्स्ट्रीमिस्ट राईट चा नाही मी मधला आहे बॅलन्स म्हणजेच शिवाजी महाराजांचं हिंदुत्व बॅलन्स म्हणजे आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा हा पुरोगामी विचार तुमच्या याच्यावरती कधी डिबेट होती डिबेटचा विषय होते कारण त्यांची माझा विचार वेगळा नाहीच आहे मानणी वेगळी आहे प्रेझेंटेशन वेगळे म्हणून लोक वेगळा वेगळा जसं विषय घडतो ते मला म्हणू शकत नाही तुमची मुवमेंट चुकीची आहे हा हे म्हणू शक हे म्हटले तिने की तुम्ही अग्रेसिव्ह होता बघा काय म्हंटले मोठे महाराज की तुम्ही तुमचं अग्रेसिव्हपणा हे मला आवडलं नाही की मुळे ते म्हटले निषेध करतो तुमच्या अग्रेसिव्हपणाचा पण हे ते म्हटले ना की तुमची भूमिका चुकीची आणि माझ्या भूमिकेच्या बाबतीत मला गर्वच आहे हा जे काय तिथं घडलं त्याला कोण जबाबदारी त्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे हे सुद्धा या मताचं मी आहे ही बच्चू कडून या परिवर्तन महाशक्तीसाठी बच्चू कुडून आधी तुम्हाला फोन केला की तुम्ही बच्चू कुडून फोन केला मी पुढाकार घेतला बरं आणि त्याला पटलं ते आणि मग पुढे मग आता <coughs> सगळे आता सुरू झाले सगळ्यात आता दिसतील तुम्हाला एक तुमचं नाही अजित पवार म्हणजे तुमच्या सगळ्या नेत्यांबद्दल आपलं झालं तुमचं नाही अजित पवारांचं मला थोडं विचारायचं आहे कारण एक मिटिंग मंत्रालयामध्ये मराठा आरक्षणाबाबत झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये तुमचा एक अपमान झाला अशा पद्धतीची एक थोडीशी वागणूक झालेली माल होती तर तुमचा नाही अजित पवारांचा आधीपासून जरा थोडीशी काही वेगळी लाईन होती का कारण ते ज्या निर्देशी एकदम हे आहात तसं अजित पवारांशी कधी दिसत नाही माझं सगळ्यांशी अजित दादा तसं नाही कधी सगळ्यांशी सगळ्यांशी तोटा आहे वाटतो कधी कधी होतो ना की आपलं राजकीय खरं कोण तेच आपल्या मिस मिसकन होतो हे ओळखण्यामध्ये जर हे सगळेच मला माझीच आवड वाटतात काय का हा छत्रपतींचा स्वभाव सो आहे की सगळ्यांना घेऊन आपण त्या जा बैठकीमध्ये काय झालं की जेव्हा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होत आणि तेव्हा मराठा आरक्षणावरनं सुप्रीम कोर्टामधला निकाल काहीतरी आलेला होता आणि ते जुना इतिहास आहे पण मला त्यांना एक विचारायचं की बाबा म्हणजे एवढे राष्ट्रवादीमध्ये फारापूर झाली अजित पवार बाजूला पडले तुम्ही काय बोलले नाहीत ठीक आहे तुम्ही तुमचे जो अधिकार आहे पण मला असं एक मी लाईन पाहतो की तुमचं नाही त्यांचं फार लाईन कुठे टचअप होत नाही असं सारखं असं अंतर कामं माझे सगळे करतात ते आणि काम म्हणजे व्यक्तिगत नाही सामाजिक जे काही काम असतात ते करतात परवा कोल्हापूरच्या क्रिकेट ग्राउंडचा विषय होता मी त्यांना सांगितलं असं असं कोल्हापूरला ग्राउंडच नाही आमच्याकडं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे ग्राउंड इंटरनॅशनल ग्राउंड होईल आणि आम्हाला किती पंधरा एकर पाहिजे जमीन ते पंधरा एकर ग्राउंड कसं होणार म्हटले तीस एकर घ्या राजे तुम्ही इंटरनॅशनल स्टेडियम करा छोट विजन का ठेवता तुम्ही मी नाही छोटं विजन द्या दोन एकर मिळाला अडचण तुमच्याकडे तीस एकर कुठं मागू म्हटलं त्यांनी मोठा निर्णय घेतला म्हणजे आता हे ठीक आहे माझं पॉलिटिकली पटत नसेल पण मी सुद्धा काही लाजलो नाही बाबा नाही पटत तर पॉलिटिकली पण तुमच्या ज्या पद्धतीने तिकडे इकडे गेला ते मला पटत नसलं पण हा हा, हा आ, क्रिकेट क्रिकेटच्या क्रिकेट ओव्हरऑल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनामुळे क्रिकेटच्या दृष्टीने तो महत्वाचा निर्णय होता आणि त्यांनी सुद्धा मागे पुढे काही बघितलं नाही हे तितकं सत्य पण जसं राज्यभरातल्या सगळ्या नेत्याशी तुमचं जर राज्यात राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांशी तुमचं जमतं हो तसं कोल्हापूरला सतेज पाटलांशी धनंजय मानक यां जमत जमत सगळ्यांशी जमत पुढचा प्रश्न विचारू नका कोण फेवरेट <laughs> 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 आहे आता, आता, आता सध्या महाशक्तीत असल्यामुळे कुठलं फेवरेटिजम काही राहिलेलं नाही समानंतरावरती एकच आहे घोडा घोड्याला हे लावतो आपण पण झापट झापट झापड लावलंय आमचा अजेंडा एकच आहे की आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचंय आणि म्हणून यात इकडे डावीकडे उजवीकडे बघायचं नाही आपण आपला अजेंडा घोड्यावर स्वार आहे आणि आपण लावलेली झापड आपल्याला सुसंस्कृत घडवायचंय आणि त्यातनं आम्ही स्वार करून फोटो निघालो फोटो निघालेला जेव्हा वडील लोकसभेला उभे राहिले आणि असं वाटत होतं की नाही संभाजीराजेंनाची संधी हिरवली गेली तर तुम्ही काय वडिलांजवळ तशी काय नाराजी व्यक्त केली होती का नाही नाराजगी काही व्यक्त केली नाही पण ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं की संभाजी मी लोकसभेचे इलेक्शन लढवणार मी म्हंटल माझ्या वडिलांसाठी काही काही म्हणजे म्हणजे ते माझ्यासाठी सगळ्यात माझे नुसते वडील नाही ते छत्रपती आहेत म्हणून म्हंटल तुम्ही जर ठरवलं असेल तर तुमच्या माग ठामपणे उभारणं ह्या संभाजी छत्रपतीची जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदारीपूर्वक मी राबलो काम केलं रिझल्ट आम्ही दिला आणि माझ्या इलेक्शनमध्ये सुद्धा जर मी याच्या पुढे उभा राहिलो असतो की मागं पूर्वी उभा राहिलो आहे मी एवढं मी राबलो नव्हतो जेवढं मी त्यासाठी राबलो आणि मी खुश आहे आणि समाधानी तुम्ही छत्रपती संभाजीराजे यातलं भोसले नाव का काढून टाकलं नाही भोसले नाव काढलेलं नाही आम्ही ही अनेक लोकांचं म्हणणं आहे की हे काढल्यास काढले नाही हे पूर्वीपासून एक परंपरा आहे शिवाजी महाराजांनी ज्यावेळी छत्रपती लावायला सुरुवात केली त्यावेळी पासून ते छत्रपती शिवाजी महाराजच नाव आहे शिवाजी छत्रपती ज्याचं राजा शिवछत्रपती त्यानंतर संभाजी महाराज असतील कोल्हापूरचे राजा महाराज असतील मग पूर्ण कोल्हापूरची लाईन जर तुम्ही बघितलं असेल तर ते हे टायटल हे आडनावाच्या रूपातच झालं रायशी शाहू महाराजांचं घ्या ते सुद्धा रायशी छत्रपती शाहू महाराजच त्यांचं होतं माझे आजोबा जे शेवटचे छत्रपती होते म्हणजे जिनी राज्य केलं त्यांचं नाव शाहजी छत्रपती होतं कोणी काढले नाही ही परंपरा आजपर्यंत चालू आहे सातारकर जे मध्ये मध्ये ते लावत होते लावत होते भोसले लावत होते कारण का मला माहित नाही त्यांनी काय हे सुरू केलं कारण मध्ये तरी त्यांचं सुद्धा व्यवस्थित लागतच होतं छत्रपती पण ते ते खालसा झालं काय काय ब्रिटिशच्या टाइमला मग त्यावेळीपासून त्यांनी बंद का केलं माहीत नाही पण ही काही नवीन पद्धत केली नाही की आम्ही बोस्टे काढलेले आहे हे पूर्वीपासून का तीनशे साडेतीनशे वर्षापासूनची ही परंपरा आहे तुमच्या उलट राजे नाहीये माझं कागदोपत्री संभाजी आता गादीचा विषय निघाला उदयनराजे आणि संभाजी राजे वर्षात किती वेळा भेटतात ते तसं काही ठरलं नाही बरं पण भेटलो की आमची मजा मस्ती असते दंगा मस्ती असते ते त्यांची स्टाईल वेगळी आमची स्टाईल वेगळी आहे त्यांचा चरिष्मा वेगळा आहे माझा थोडाफार चरिष्मा असेल तर तो वेगळा आहे त्यांची फॉलोइंग वेगळी माझी वेगळी वेगळे आणि नशीब आणि एक चांगलं आहे की दोघां दोघ म्हणजे एका चे आहेत म्हणजे माझ्या चार वर्षांनी मोठे ते पण एका पिढीत आहे आम्ही एका या जनरेशन एका जनरेशन मध्ये आम्ही आहोत आणि दोघांच्या स्टाईल्स वेगळ्या असल्यामुळे बरं आहे म्हणजे नाहीतर तुम्हाला अनेक प्रश्न चार दोघांची लाईन वेगळी असल्यामुळे दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे आम्ही दोघेही खुश आहोत उदयन म्हणत असतील ना तुम्ही नाही ते जसं मी म्हंटल ना की दोघांची पद्धत वेगळी काम करायची स्वभाव वेगळे तर अनेकदा ते बोलतात भाषणात भाषणात नाही ते प्रेस कॉन्फरन्स हे आमचा भाऊ जेंटलमन आहे सोबर आहे हा मी नाही बाबा तसं काय पासून असे आमचे असे आमचे चालते गमत जम्मत गमत जम्मत चालते <laughs> <laughs> पण ते तुम्ही असं एकत्र कधी कुठे प्रवासाला वगैरे गेला की नाही तसं नाही जाणार नाही नाही तसं लग्नाच्या वेळी काय असलं तर आम्ही भेटतो दिल्लीच्या घरी असलं तर एक दोनदा जेवाल आले होते माझ्याकडे तसे आमचे संबंध एकदम चांगले आहेत अच्छा तुम्ही आता राजकारणात आलेला आणि तुम्ही राज म्हणजे कर मोठा घराण्याचा वारसा देखील आहात हे छत्रपती घराचा वारसा वागवणं बाळगणं किती अवघड असत नाही फार मोठी जबाबदारी आहे ज्या घरात घरात तुमचा जन्म होतो किंवा त्या तुम्ही जोडला अशा वेळी लोकसुद्धा फार मोठ्या आशेने अपेक्षेने पाहत असत तुम्हाला बाकीचे नेते काही करू शकतात असं करता येत नाही म्हणून माझे जवळचे कार्यकर्ते राजे तुम्ही अग्रेसिव्ह होत नाही वेळोवेळी सारखा दृष्टी पाहिजे किंवा तरी होता किंवा ते होत नाही पण ते मला वाटतं ते छत्रपतींच्या घराण्याच्या जबाबदार <coughs> आहेत आणि संवेदनशील सुद्धा पाहिजे सुद्धा पाहिजे आणि जे तुम्ही विषय घेता <coughs> त्याची सुद्धा व्हायला पाहिले म्हणून okay. ह्या सगळ्यात जबाबदारी आहेत तिचे प्लसेस सुद्धा आहेत आणि मी प्लसेस जास्त घेतो मायनसचा काही मी विचार करत नाही पण मला सात अभिमान आहे की त्या घराण्यात माझा जन्म झाला आणि मला लोकांची सेवा करण्यासाठी से मला फार मोठी संधी मिळालेली आहे म्हणून राजकारणात केव्हा तरी तो ड्रॉबॅकसुद्धा होतो की अनेक लोक घाबरतात आपल्याशी कनेक्ट व्हायला नेते मोठे नेते नव्हतं बाबा ही सगळी मोठे लोक आहेत छत्रपती आहेत हे ते आहेत आणि म्हणून तो जवळीकपणा जो दुसऱ्या नेत्या फास्ट होऊ शकतो ते आदरपूर्वक ते दचकतात पण ज्यावेळी माझ्या जवळ येतात त्यावेळी ते बिंदास बिंदास्त सा आज योगेश तुम्हाला माहित आहे मी किती एवढं माझ्या सरळ आणखी खरे प्रश्न होता की ग्वाल्हेरजी शिंदे असतील दिग्विजय सिंग असतील आता ज्या जयपूरच्या राणी आहेत त्या राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये राजकीय राजकारणामध्ये अशा राजघराण्यांना फारसं स्थान मिळालं नाही वस्तुस्थिती आहे आता ते काम तसं आहेत ना रामराजे आहेत सातारा शिवेंद्रराजे शिवेंद्र राजे सुद्धा असतात मालुजीराजे आमचे आहेत अनेक लोक आपापल्या परीने काम करत असतात मला त्या शेवटी आवड लागते आणि आपला महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे त्यामुळं शिवाजी महाराजांच्या मुळे असेल शाहू फुले आंबेडकरांच्यामुळं असेल त्यामुळं सगळ्या जनतेतल्या लोकांना सुद्धा राजा केलेला आहे कोणी ह्या सगळ्या महापुरुषांनी हा सगळे आपण सत्तेच्या नंतर इथं राज्य पण कोणाचं राहिलं नाही उलट आपण सगळे जनते आपण आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने मोठं व्हायला पाहिजे हा दूरदृष्टीकोन महाराष्ट्रात तयार झालेला आहे म्हणून तुम्हाला ते राजस्थानमध्ये तुम्ही तुम जर पाहिलं असेल की फार दुराव आहे म्हणजे अपर क्लास आणि लोअर क्लासमध्ये हिथं तसं काही नाही इथं सगळेजण आपण एका लेवलची आहोत आणि ही देन मी म्हणतो शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना एकत्र केलं हा चांगला आहे ना लढाऊ आहे ना ह्याला सेनापती करा ह्याला हिंमत बहादर टायटल द्या म्हणजे वंशावरच्या म्हणजे म्हणजे वारसाप्रमाणे नाही पण त्याच्या कर्तृत्वाने शिवाजी महाराज दिलेली आणि तेच नंतरच्या पुढच्या टप्प्यात तुम्ही रायशी शाहू महाराज महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील हिने एवढा प्रोग्रेसिव्ह विचार आपल्याकडे दिला ज्याच्यामुळं सगळ्यांना वाटते की आपण मोठा होतो आता माझाच घ्या दोन हजार मी पडलो का पडलो की का माझ्या पलीकडचं तीन घर सोडले की चौथा घरात वाटत मी नेता मला आनंद आहे म्हणजे मला वाईट वाटत नाही पण हे शाळशी शाहू महाराजांच्या मुळे हा चार घरात पलीकडे गेले की नेता तयार झालाय म्हणजे मगाशी तुम्हाला म्हटलं वाटतं बोललो की सगळी बोल माहिती माझ्यापेक्षा माझा माणूस मोठा व्हायला पण हे ते माजा आ, या प्रश्नाचं तुमचं साध उत्तर आहे की जेव्हा तुम्ही दिल्लीत होता राज्यसभा खासदार तेव्हा इतर राजघरातली मंडळी पण मी आम्ही ऐकलं की अगदी ते तुम्हाला एकदम आदराने छत्रपती शिवाजी महाराज औषध तिथे कोणाशी तुमचं जास्त माझं सगळ्यांशी चांगली हा एक आहे की मला पूर्वीपासून एक माझी आवडच आहे की सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणे म्हणजे राजस्थानचे राजपूत असतील किंवा इतर थोडे तुमचे मध्य प्रदेशमधले असतील सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि मला निश्चित ॲडव्हान्टेज मिळायचं की माझा एक स्वभाव म्हणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घराण्यातनं तुम्ही आलं आहे त्या घराण्यात म्हणजे प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचा तुम्ही वंशज आहे तो मला ॲडेड ॲडव्हान्टेज दुसऱ्या रॉयल्टीजपेक्षाही मला तो मिळाला आणि माझा स्वभाव सगळ्यांना घेऊन जायचं त्याच्यामुळं सगळे एक चांगलं आमची बैठक व्हायची पण हे एका मीटिंग पुरत ठीक आहे त्याच्यानंतर फारस वस्त्र तुम्ही लगेच ती वस्त्र फार काळ तुम्ही नाही ते दसरा असला की ते घालतो आम्ही आता चिरंजींचं लग्न जेव्हा होईल एक दोन वर्षाने त्यावेळी तुम्हाला बोलतो त्यावेळी मग घालायचे कपडे बिपडे सगळे तलवारी बिरे सगळे काढायचे कपडे आता थोडसा प्राथमिक प्रश्न थोडासा पण वाचणार आवडेल ही निगा वगैरे कशी राखली जाते हे जे सगळे कपडे काही फार त्याच्यापेक्षा महाग कपडे सगळे ऍक्टर लोक घालतात <laughs> म्हणजे काय नाही ते काय बाय डिफॉल्ट आणि नवीन मिळतात ना कापड सुद्धा पूर्वीसारखं काही ती, राहिलं नाही ती, पण ती, तुम्ही हातामध्ये जे तलवार वगैरे घेतात आहे सगळी सगळे जुने, सकर जुने। सकर हाँ। हाँ। तुम्हाला दसऱ्या म्हणजे दसऱ्याचे तुमचे विधी होतात आम्ही सगळं फेसबुकवर की तुमचे फोटोज वगैरे एकदम छान असतात तुमचे ते सगळं ते तुम्ही म्हणजे आधीपासून घरात आलेलं की आता त्याच्यामध्ये काही डिझाईन असून डिझाईन्स काही नाही आधीपासून जो काय पूर्वीची जी पद्धती त्याचप्रमाणे तो पोषक असतो कलर्स मध्ये आपण इकडे तिकडे चेंज करतो तर मला नाही वाटत काय वेगळं पण त्यात काय असतं बेसिक असते ते काय फार वेगळं नाही तुमचं एक आणखीन एक कामगिरी चांगली म्हणजे ती शिवजयंती दिल्लीमध्ये साजरी केली तर त्याचा अनुभव कसा होता माझ्यासाठी ते अविस्मरणीय प्रसंग आहे किंवा आठवणी आहेत त्या अं महाराजांची जयंती व्हायची दिल्लीत पण व्यापक स्वरूपात करायचं मला जी संधी मिळाली ती म्हणजे दिल्ली शिवाय महाराजांची जयंती त्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना मी आणलं अभिवादन करायला नौदल प्रमुख होते आपले लष्कर प्रमुख जे वारले आ, रावत जनरल रावत बिपिन रावत होते छत्री शाहू महाराज सुरू होते आणि एकदम छान कार्यक्रम झाला आणि दरवर्षी आता जोरात जोमाने तिथं दरवर्षी शिवजयंती दिल्लीत होते राजधानी दिल्ली राजधानी दिल्ली राजधानीमध्ये माझी मोठी आठवण येते आठवण अनेक ती एक परंपरा सुरू झालेली शाहू महाराजांची जयंती सुद्धा मी दिल्लीत पार्लमेंट मध्ये सुरु करणार मी पहिला खासदार आहे म्हणजे आजपर्यंत शाहू महाराजांची जयंती एवढ्या वर्षात केव्हा झाली नाही दिल्लीच्या पार्लमेंट मी सुरुवात केली ते मलाही त्याचा आनंद आहे या परिवर्तन महाशक्तीनंतर संभाजीराजे आम्हाला विधिमंडळामध्ये लवकरच पाहायला मिळतील अशी एक शेवटचा प्रश्न विचारून मी या काही आपण स्टॉप देऊया असं वाटतंय की या पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये समजा आता हे नाही काही झालं विधीमंडळामध्ये तर परिषद इकडे तिकडे की राज्यस्तरावरच काम करायचं असं अशी तरी तुम्ही काही ठरवलं आहे का काही काही दिल्ली स्तरावर काही काम करायचं आहे का नाही असं काहीच लाईन ठरवलं नाही पण राजकारणात सक्रिय व्हायचं एवढं निश्चित ठरवलंय जनतेचं काम जोमाने करायचं पूर्वीपेक्षाही जोमाने करायचं पूर्वी पूर्ण वेळ माझा सामाजिक ह्याच्यात गेला राजकीय अँगल किंवा विचार एवढा केला नाही पण आता दर पाऊल टाकताना राजकीय अँगलनीच टाकावं लागेल अदर दॅन किल्ले 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 सोडून जे काही करायचंय ते राजकीय अँगलनीच करावं लागेल आणि मला बरेच मोठे अडथळे म्हणा बरेच मोठ्या खडल्स आहेत ते आपल्याला परीक्षा टप्प्याटप्प्याने पास करत जावं लागतील जावं लागतील तर हे होते छत्रपती संभाजीराजे अतिशय दिल खुलासाने मन मुलाखत दिली आणि परिवर्तन महाशक्तीला आणि तुमच्या देखील राजकीय इनिंगला इन इन लेडसअपकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू